रंकाळा तलाव कोल्हापूरची जान, पण याच तलावाची जैवविविधता धोक्यात आली आहे. रंकाळा वाचवण्याकरता 1988 पासून आंदोलनं केली जात आहेत. रंकाळा तलाव संवर्धन समिती याकरता अविरत आंदोलनं करते, पण पालिका प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे. या परिस्थितीला पालिका प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. पालिका प्रशासनाला जागं करण्याकरता कोल्हापूरकरांनी मोठं आंदोलन केलं. विशेष म्हणजे या आंदोलनात महापौर अश्विनी रामणेही सहभागी झाल्या होत्या. पालिका प्रशासनाचा निषेध नोंदवण्याकरता नागरिकांनी मानवी साखळी तयार करून रंकाळा तलावाला घेरलं. या आंदोलनामध्ये शाहिरांनी भाग घेतला. पोवाड्याच्या माध्यमातून रंकाळा तलावाचं महत्व यावेळी सांगण्यात आलं. खरोखरच दुर्दैवाची गोष्ट आहे की आपले कोल्हापूरवासी आणि आपले जे शासन आहे ते याकडे लक्ष देत नाही आहे. तर माझ्या कारकिर्दीत मी नक्की यावर काहीतरी तोडगा काढीन. जेवढे मला करता येतील तेवढे नक्की प्रयत्न करीन. रंकाळा संवर्धन व संरक्षण समितीच्या वतीनं तमाम नागरिकांनी रंकाळ्यावरचं आपलं प्रेम व्यक्त केलेलं आहे. याला कुठलंही राजकीय स्वरूप नाही. ह्याला एकच ध्यास आहे की रंकाळा आमचा आहे आणि रंकाळा जर आम्हाला जगायला शिकवतो, रंकाळा जर आम्हाला ऊर्जा देतो, तर रंकाळा मरणावस्थेत असताना आम्ही रंकाळ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. रंकाळा हा कोल्हापूरकरांचा जीव आहे आणि तो आपल्याला वाचवलाच पाहिजे. सरकारबरोबर नागरिकांचेही यामध्ये सक्रिय सहभाग असला पाहिजे, कारण का सांडपाणी मिसळल्यामुळे रंकाळ्यातील जे काही विविध पक्षी आहेत जे मुख्यतः पुणे किंवा पूर्ण महाराष्ट्राशी बाहेर रंकाळ्याच्या इथे सापडतात, त्यांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.